नमस्कार मित्रांनो एच जे जी इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस एक्झरसाइज थ्री आज आपण घेत आहोत या प्रॅक्टिस एक्झरसाईज घेण्यामागचा हेतू असा की लहान लहान आणि साधे साधे वाक्य साधे साधे क्रियापद घेऊन आपल्याला पन्नास हजार वाक्यपर्यंत वाक्य बोलायची सवय करायची आहे हा याच्यामागचा हेतू आहे आणि जोपर्यंत विद्यार्थी पन्नास हजार वाक्य बोलत नाही तोपर्यंत त्याला कर्ता क्रियापद सापडत नाही त्यांचा क्रम सापडत नाही परिस्थितीनुसार त्या क्रियापदाचं रूप त्याला बदलता येत नाही प्रश्न असेल तर डब्ल्यू एस शब्द सहाय्यक क्रियापद यांचा त्याला क्रम लावता येत नाही म्हणून या प्रॅक्टिसचा अतिशय उपयोग विद्यार्थ्यांना होतो असा आपला कायमचा अनुभव आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण पन्नास हजारपर्यंत वाक्य हे साधे वाक्य असतील ते क्रियापद परिचयाचा असेल त्याच्यामध्ये कुठलाही कॉम्प्लेक्स सेंटेन्स नसेल किंवा कुठलाही ईप क्लॉज नसेल किंवा काही कंडिशन नसेल किंवा मोठं वाक्य नसेल किंवा खूप मोठे मोठे क्रियापद असतील असंही होणार नाही तर साधे वाक्य रोजच्या व्यवहारातील वाक्य होकार नकार प्रश्न अशा प्रकारचे वाक्य येत आहे परंतु अशा प्रकारचे वाक्य येणं म्हणजे हा एक प्रकारचा पाया आहे असं तुम्ही समजून घ्या आणि हे वाक्य व्हिडिओ पाहून झाला म्हणजे आपल्याला येतील असं नाही तर ते वाक्य तुम्ही त्याच्यापेक्षा दहा पटीचे वाक्य तुम्ही घरी बोला हो पालकांना प्रश्न विचारा मित्रांना प्रश्न विचारा ग्रुपमध्ये प्रश्न विचारा नकार द्या होकार द्या डब्ल्यू प्रश्न विचारा व्हर्बल प्रश्न विचारा आणि क्रियापदक तुमचे पाठ असतातच तीनचे क्रियापदक पाठ करा त्यानंतर बऱ्यापैकी मॅज्युरिटी आल्यावर पाचशे सातशे हजारपर्यंत जा तर मी या स्पीकिंग एक्झरसाईजमध्ये सुद्धा तुम्हाला सेकंद किंवा दोन सेकंद वेळ देतो मी मराठी वाक्य बोलतो नंतर तुम्हाला काही वेळ देतो त्याच्यात तुम्ही त्याचं इंग्लिश वाक्य करायचं आहे अशी स्पीकिंग प्रॅक्टिस एक्झरसाईज असते तर चला मग सुरू करूया इंग्लिश प्रॅक्टिस एक्झरसाइज थ्री लेटस बिगिन परीक्षेसाठी तुला अभ्यास करावा लागेल यू विल हॅव टू स्टडी फॉर एक्झाम हे औषध जेवणानंतर घे टेक दिस मेडिसिन आफ्टर मील तुझा मित्र कोण आहे हू युअर फ्रेंड तो कुठे राहतो वेर डज ही लिव तो शाळेत येऊ शकणार नाही ही विल नॉट बी एबल टू कम टू स्कूल माझा पेन मला द्या गिव मी माय पेन तिचा पेन त्याला द्या गिव्ह हर पेन टू हिम तो अभ्यास करत नाही ही डज नॉट स्टडी मुलांनी रोज शाळेत यावे वॉईस शूड कम टू स्कूल एव्हरी डे मी अभ्यास करावा का शुड आय स्टडी मी कुठे जावे वेर शुड आय गो मुलांनी उद्या शाळेत येऊ नये बॉय शुड नॉट कम टू तु स्कूल टुमारो मी हे वजन उचलू शकतो आय कॅन लिफ्ट दिस पेट तुला कसं वाटतं हाऊ डू यू फील तो गुन्हेगार नाही ही इज नॉट अकल ट्रिट किंवा ही इज नॉट गिल्टी ट्रेनचे आगमन रेल्वे स्टेशनवर झाले किंवा असं घ्या रेल्वेगाडी स्थानकावर आली द ट्रेन अराइव्ड ॲट स्टेशन तुला पाच मिनटानंतर बोलवण्यात येईल यू विल बी कॉल्ड आफ्टर फाय मिनिट्स तुला सांगण्यात येत आहे यू आर बींग टोल्ड त्याला विनंती करण्यात आली ही वॉज रिक्वेस्टेड तू अभ्यास करावा असं मला वाटतं आय थिंक यू शूड स्टडी तू कोण आहे हू आर यू तुझा मित्र कोण आहे हु युअर फ्रेंड तुम्ही कुठे जात आहात वेअर आर यू गोइंग तू उद्या काय वाचत असेल व्हाट विल यू बी रीडिंग टुमारो मी अभ्यास केला आहे आय हॅव स्टडीट मी ती परीक्षा पास झालो होतो आय हॅड पास्ड दॅट एक्झाम स्पर्धेत कोणीही भाग घेणार नाही नोन विल टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन तू आजारी आहे का आर यू विल तू व्यस्त आहे का आर यू बी हे कोणाचं घर आहे हुज हाऊस इज दिस हा रस्ता कुठे जातो वेअर डज दिस रोड लीड टू तुला किती भाऊ आहेत हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव तू हे कसं करू शकला हाऊ कूड यू डू दिस दरवाजा उघड ओपन द डोअर दरवाजा उघडू नको डोंट ओपन द डोअर हे औषध नियमित घे टेक दिस मेडिसिन रेग्युलरली रेग्युलरली एकूण दुधापैकी तू किती दूध पिणार हाऊ मच ऑफ द मिल्क विल यू ड्रिंक की एकुन किती केक पैकी केक तू खाना हाउ मच ऑफ द केक विल यू यूट तुला पुस्तके हवीत हाउ मेनी बुक्स डू यू नीड तुला कि हाउ मच वॉटर डू यू नीड मला यायची इच्छा नाही आय डोंट वॉन्ट टू कम तुला यायला आवडेल का वुड यू लाईक टू कम तुला क्रिकेट खेळायला आवडेल का वुड यू लाईक टू प्ले क्रिकेट कोणाचा भाऊ हुशार आहे हूज ब्रदर इज क्लेवर तू किती रंग विकत घेतले हाऊ मेनी कलर्स डीड यू बाय तू किती रंग विकत घेतो हाऊ मच कलर डू यू बाय कोण पुस्तके विकत असेल हु विल बी सेलिंग बुक्स तू किती पाणी पितो हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक त्याला भेटायला कोण आले हू केम टू मीट हिम मी नाशिकला भेट दिली आय विजिटेड नाशिक तू मुंबईला केव्हा भेट दिली वेन डीड यू विजिट मुंबई तू किती वेळ थांबणार हाऊ लाँग विल यू स्टे तू किती वेळा अभ्यास करतो हाऊ लाँग डू यू स्टडी मुले किती अंतर चालतात हाऊ फार डू बॉईज वॉक कोणाचे घर उंच आहे हुज हाऊस इज स्टॉल राहुल हा सुरेशपेक्षा अधिक उंच आहे राहुल राहुल इज स्टॉलर दॅन सुरेश एकेकाळी तेथे एक राजा होता ॲट वन्स देर वॉज अ किंग तुला काय आवडते व्हॉट डू यू लाईक तिला काय आवडते व्हॉट डज सी लाईक मी कुठे राहतो वेर डू आय लिव माझा मित्र कोठे राहतो वेर डज माय फ्रेंड लिव मला पुस्तक आवडत नाही आय डोंट लाईक द बुक तिला पुस्तक आवडत नाही सी डझंट लाईक द बुक तो जिंकेल ही विल विन बी जिंकणार आय शाल विन तो जिंकू शकला नाही ही कुड नॉट विन हाऊ किती तुला किती तू किती पाने वाचली हाऊ मेनी पेजेस डी डी रीड मी घरी आलेलो आहे आय हॅव कम टू होम मी त्याला पाहिले होते आय हॅड सीन हिम तो आनंदी होता ही वॉज हॅपी ते अभ्यास करत होते दे वेर स्टडिंग मी येतो आय मा कम तो येतो ही कम्स मी येत नाही आय डोंट कम तो येत नाही ही डजंट कम कोण येईल मला माहीत नाही हु विल कम आय डोंट नो किती अन्न खावं त्याला माहीत नाही हाऊ मच फूड टू इट ही डजंट नो किती वेळ अभ्यास करावा मला माहीत नाही हाऊ लाँग टू स्टडी आय डोंट नो मुंबई कुठे आहे मला माहीत नाही वेर इज मुंबई आय डोंट नो मुंबईला कसे जावे मला माहीत आहे हाऊ टू गो टू मुंबई आय नो त्याचा मित्र हुशार आहे ही स्प्रेंड इज फ्लेवर त्याला प्रत्येक गोष्ट माहीत आहे ही नोज एव्हरीथिंग किती वेळ थांबावं हाव लाँग टू वेट त्याला विनंती करण्यात आली होती ही हॅड बीन रिक्वेस्टेड त्याला पुस्तक देण्यात आलं होतं ही हॅड बीन गिव्हन अ बुक मला वॉर्निंग देण्यात आली होती आय हॅड बीन वॉर्न्ड डॉक्टर त्याच्यावर उपचार करतील डॉक्टर विल ट्रीट हिम खेळामध्ये कोणालाही आवड नाही आहे नो वन इज इंटरेस्टेड इन द स्पोर्ट्स तू किती पुस्तके मला देशील how many बुक्स will you ग्यू to मी ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे वेगवेगळ्या वाक्ये आपण घ्या त्यांचं दोन सेकंदाच्या आत उत्तर तयार करा आणि उत्तर चुकत असेल तर सांगितलेलं उत्तर बघा त्या वाक्यातील चेहरा बघा आणि अशा प्रकारचे वाक्य आपण रोज घरी बोला प्रॅक्टिस करा प्रश्न विचारा उत्तर द्या निगेटिव्ह करा आणि पन्नास हजारपर्यंत हे साधे साधे वाक्य आपले झाले तर मग आपण पुढे वेगवेगळे वे 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 वाक्य घेऊ त्याच्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्स असेल नंतर कॉम्प्लेक्स असेल किंवा इतर क्लॉजेस असतील ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये टिल देन गुड बाय हॅव न डे